नवापूर महाराष्ट्र गुजरात सीमेवरील सोनगड शहराजवळ पोखरण गावात गुजरात परिवहन विभागाची बस क्लोजर टँकर ट्रिपल अपघातात 9 प्रवाशांचा मृत्यू तर 24 प्रवाशी जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार नागपूर सुरत महामार्गावरील गुजरात राज्याच्या हद्दीत टँकर रॉंग साईडने आल्याने कुशलगड सुरत उगई बसची धडक झाली. या दरम्यान मागून भरधाव वेगाने येणारी प्रवाशी क्रुझर बसला मागून जोरदार धडक, यात गुजरात परिवहन विभागाची एका बाजूने बस अर्ध्यापर्यंत कापली गेल्याने अपघात झाला. घटनास्थळी 7 प्रवाशांचा मृत्यू झाला तर उपचारादरम्यान 2 प्रवाशांचा मृत्यू झाला. मृत्यूचा आकडा 9 गेला. आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कुशलगडहून उकाईकडे जाणाऱ्या बसचा अपघातामुळे नागपूर सुरत महामार्ग घटनास्थळी रक्तरंजित झाल्याचे दिसून आले. अपघात होताच आजूबाजूच्या लोकांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन प्रवाशांना बसमधून बाहेर काढून 108 ॲम्ब्युलन्स बोलवून व्यारा सोनगड सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. महामार्गावर काही काळ वाहतूक ठप्प होती. गुजरात राज्यातील व्यारा व सोनगड सरकारी रुग्णालय, मृत प्रवासी व जखमी प्रवासी यांच्या नातेवाईकांनी मोठी गर्दी केली होती. कॅमेरामन जनक दलालसह मंगेश येवले, नवापूर लाईव्ह न्यूज.